ओम राऊत दिग्दर्शित 2 जानेवारी रोजी रिलीज होणारा बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित लोकमान्य एक युगपुरुष या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असला तरी या सिनेमात लोकमान्य टिळकांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सुबोध भावेचा लुक आतापर्यंत रिव्हील करण्यात आला नव्हता. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण या कार्यक्रमात अभिनेता सुबोध पहिल्यांदाच टिळकांच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आलाय. पाहूयात त्याचीच एक झलक. अखंड हिंदुस्थान ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध एकत्र उभा ठाकला तर ब्रिटिशांशी लग्न या अखंड हिंदुस्थानला फार सोपं जाणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.